नमस्कार। तर शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या बातम्या, खुशखबर, ब्रेकिंग न्यूज 10 जानेवारी संदर्भात हा महत्त्वाच्या बातमी आहे। तरी सर्वांना विनंती करतो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा। तर शेतकरी मित्रांनो, पहिली बातमी आहे पीएम किसान सन्मान निधी योजनेसंदर्भात। तर जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जे आहे पीएम किसान सन्मान निधी योजनेसंदर्भाचे पैसे जे आहे 2000 हप्ता 13वा हप्ता जमा होण्याची शक्यता आहे। यानंतर जर बघितलं तर तूर बाजारभाव बघूया, तर कारंजामध्ये जास्तीत जास्त 7500 रेंजमध्ये तूर बाजारभाव गेलेला आहे, तर कमीत कमी 6000 रेंजमध्ये तूर मार्केटला बाजारभाव कारंजामध्ये गेलेला आहे। यानंतर जर बघितलं तर सोयाबीन बाजारभाव बघूया, तर वाशिममध्ये कमीत कमी 4750, तर जास्तीत जास्त 5825 रुपये प्रति क्विंटल मार्केटला बाजारभाव वाशिम या बाजार समितीत सध्या या ठिकाणी पाहायला मिळत आहे। एकंदरीत बघितलं तर बाजारभाव सोयाबीनचे स्थिर पाहायला मिळत आहे। रायगावमध्ये कमीत कमी कापूस बाजारभाव बघूया, तर रायगावमध्ये कमीत कमी 8250, तर जास्तीत जास्त 8550 रुपये प्रति क्विंटल कापूस मार्केटचे बाजारभाव या ठिकाणी गेलेले आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा।